स्वस्त धान्यापासून लाभार्थी वंचित, आमरण उपोषणास बसण्याचा इशारा. मुखेड तालुक्यातील बाराहाळी या गावामध्ये स्वस्त धान्याच्या भोंगळ कारभारामुळे रेशन दुकानदाराकडून स्वस्त धान्य लाभार्थ्यांना मागील 6 महिन्यांपासून न मिळाल्यामुळे कार्ड धारकांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा पवित्रा घेतला आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून देशात आणि राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी अनेक योजना कार्यरत आहे. त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, परंतु यावर स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अनेक लाभार्थी वंचित राहत आहे. त्यापैकीच स्वस्त धान्याच्या योजनेतील भोंगळ कारभारामुळे रेशन कार्ड असून देखील बाराहाळीतील अनेक लाभार्थी वंचित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील 6 महिन्यांपासून अनेक मिश्र स्वरूपाच्या कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली मनमानी करत रेशन न देता वंचित ठेवले आहे. लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानदारास धान्य का देत नाही अशी विचारणा केली असता आम्हाला तहसील कार्यालय मुखेड पुरवठा विभागामार्फत धान्य पुरवठा केला जात नाही अशी उडवाउडवीची उत्तरे ग्राहकांना दिली जात आहे. यामुळे बाराहाळी येथील अनेक कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानदाराकडून अपमानित केलं जात आहे असा आरोपही लाभार्थ्यांचा आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदाराकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून आणि प्रशासनाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे अनेक कार्ड धारक वंचित राहत असल्याने सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मल्लारी वाघमारे यासह कार्ड धारकांनी उपोषणाचे हत्यार हाती घेत दिनांक 1 नोव्हेंबर रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे उपोषणास बसल्याचा इशारा एका निवेदनातून दिला आहे. मला जानेवारी पासून राशन अद्याप मिळालेलं नाही. वरिष्ठाकडे तक्रार दिलो पण त्याचा काही पुनर्विचार झालेला नाही. फक्त माझ्याकडे त्यांनी एक लेखी पत्र पाठवले होते की मी अहवाल मागवतो. अहवाल काय मागवले काय नाही त्याच्यानंतरची काही चर्चा झालेली नाही. त्याचं काही उत्तरही कळालेलं नसल्यामुळं 1/11/2023 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. त्यांनी जानेवारीमध्येच आमच्याकडे माल आला नाही म्हणून आम्हाला 30 लोकांना त्यांनी डावळलं. त्या दुकानदाराकडे आणि ह्या दुकानदाराकडे गेलं तर कोणाकडेही माल आल नसल्याचं सांगल्यापरे आम्ही निस्तूर होऊन काही लोकांनी तक्रारी तहसीलदारकडे केले. ते निवेदनाची कॉपी पण त्या उपजिल्हाधिकाऱ्याला दिलेली आहे. माल कोणी कमी दिलेला आहे? 30 सर, जाता जाता बदली झाल्यानं आमचं माल एवढं 9.5 क्विंटल कमी केले. किती लोकांचं माल कमी केलेलं? 29. ते लोक तुमच्याकडे येतात का? हो येतात. काय म्हणतात तुम्हाला? द्या माल म्हणला. तुम्ही काय सांगता? हा मला माल दिलं नाही वरून. याला बी दिलं नाही. तुम्ही चौकशी केली नाही का मग त्या संदर्भात? 3 दिवस फिरला नातू मुखेडला. काही बी तिथं बोलच ना झाले. देतो म्हणले आणि 3 दिवस फिरला देईना गेले. सांगायला पण कुठल्या कार्ड धारकाचा माल आलेला नाही. केशरी अंतुदाईचे 30 लोक आहेत. 9.5 क्विंटल माल या महिन्यात कमी आला. माल न येण्याचं कारण काय? माल का आलेला नाही? तिथून वरून दिले नाही. नाव काय आपलं? माझं नाव राजाराम व्यंकटवाडीकर आणि आमच्या मिसेच्या नावावर कार्ड आहे आणि त्यांच्या नावावर जे मी 8 दिवस फिरत आहे. कारण का माझा माल जे आहे त्यांच्याकडं अनुसयाबाई उमाटे ते माल माझा आले नाही म्हणून मला देत नाही. काय सांगायला पण तुम्हाला किती दिवसापूर्वी माल आणि महाग मी 8 दिवसापूर्वी आलतो माझा माल घेण्यासाठी आलतो. माझा माल अनुसया उमाटेनं नाही म्हणले माझा माल. पण माझा माल गेला कुठं? ते काय ते काय म्हणते परत ते यांच्याकडे हसोले पाटलाकडे विचारा. जुलैमधली माल तुम्ही उचलल्या तिथून तिथून परत त्यांना पण तुमचा माल गेलेला आहे म्हणले. मी म्हणलं माझा माल तिथे पण नाही पण तुमच्याकडे पण नाही आणि मी असं 8 दिवस झालं फिरत आहे. माझा माल गेला कुठं? तो म्हणते तुम्ही तहसीलदारला जावा. तहसीलदारला तुम्ही जाऊन विचारा. त्यांना जाऊन विचारा आणि त्यांचं तुमचं काय ते माल काय ते बघा तुम्ही चौकशी करा म्हणले. ते नाही चौकशी केली होती परंतु ते माल म्हणते मी पाठवून दिलेला आहे म्हणले ते असं तहसीलदार साहेबांना बोलले होते. जिल्हा प्रतिनिधी सतीश वाघमारे नांदेड. जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.